मराठा आरक्षणासाठी खडकी वडवणा पिंपरीच्या सकल मराठा समाजाने ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात साखळी उपोषणात सहभाग नोंदवला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणासाठी आज खडकी वडवणा पिंपरी महिपाल येथील सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी खडकी ग्रामस्थांच्या वतीने हबप जगन्नाथ महाराज पाटील यांचे भव्य कीर्तन आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आणि कीर्तनासाठी हजारो सकल मराठा बांधव सहभागी झाले होते. तर आज महिपाल पिंपरी खडकी वडवणा या तीन गावांची नांदेड जिल्हा मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवसामध्ये मोठ्या संख्येनं 50-60 ट्रॅक्टर आणि त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी वर्ग असतील, कुणब्यांचा जो काही पूर्ण पाठिंबा या आरक्षणामध्ये आहे, याच्यामध्ये धनगर समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. नव्हे तर आपण पाहिलं की सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांची ठाम भूमिका आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे. ही आत्ताची नव्हे तर गेले अनेक वर्षापासूनची ओबीसीची मागणी आहे. आपण काल पाहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती आली. त्या शिंदे साहेबांच्या समितीमध्ये 1902 पासून 1920 पासूनचे पुराये या समितीला आपण सादर केलेले आहेत की मराठा आणि कुणबी हा एकच प्रवर्ग आहे आणि मराठा समाजाचा कुणबी प्रवर्गामध्ये समावेश झाला पाहिजे. यासाठी कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा विरोध नाही. सर्व जाती धर्म आणि पंथ हे मराठा समाजाचे आहेत. आपण आत्ताच पाहिलं की काही महंत यांनी नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे. लाद्याने या खडकी वडवणा आणि पिंपरी या गावांमधून 3-4 हजार लोक ट्रॅक्टरच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि आज जगन्नाथ महाराज हिंगोलीकर यांच्या कीर्तनाची सेवा आपल्याला चालू असलेली दिसून येते.